सध्या सगळीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे आणि या संसर्गावर नियंत्रण करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याचवेळी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका कोविड सेंटरला आग लागल्याची घटना आज घडलेली आहे. आतापर्यंत या आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळत आहे, तर यात अनेक जण जखमी सुद्धा झाले आहेत. हे कोविड सेंटर विजयवाडामध्ये स्वर्णा पॅलेस हॉटेलमध्ये बनवण्यात आलं होतं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आगीत प्राण गमावलेल्या व्यक्तींबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आंध्र प्रदेश सरकारने आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. जखमींचं बचाव कार्य सुरू आहे. ही आग 9 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता लागली होती. अचानक आग लागल्याच्या भीतीने हॉटेलमधील अनेकांनी जेथे होते तेथून खाली उड्या घेतल्या होत्या, त्यामुळे ते सर्वजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. कोविड सेंटरच्या बाहेरील काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. यात अनेक लोक हॉटेलच्या खिडक्यांमध्ये लटकताना दिसत आहेत. ते स्वतःला धूर आणि आगीपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर याआधी गुरुवारी म्हणजे 7 ऑगस्ट रोजी गुजरातमधील एका कोविड सेंटरला आग लागली होती. त्या आगीमध्ये 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही आग अहमदाबाद येथील कोविड हॉस्पिटलमध्ये लागली होती. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.